नमस्कार. बीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपली बीकेबी न्यूज वाहिनी आपल्याला नेहमीच आपल्या भारतीय सणांबद्दल आपल्याला वैशिष्ट्यांची माहिती देत आली आहे. नवीन पिढीला भारतीय सणांबद्दल आपुलकी असावी व त्यांची माहिती असावी, महत्त्व कळावे, हा या मागचा मुख्य उद्देश. तर याच अनुषंगाने आम्ही आज भारतीय संस्कृतीतील एका महत्त्वाच्या सणाची माहिती आपल्याला देणार आहोत, आणि तो सण म्हणजे बैलपोळा. तर चला जाणून घेऊया. भारतात अनेक धर्मांचे लोक एकोप्याने राहतात, त्यातील एक धर्म म्हणजे हिंदू धर्म. हिंदू धर्माची अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी एक म्हणजे हिंदू धर्मात अनेक समारंभ साजरे केले जातात, विविध देवतांची पूजा केली जाते. निसर्गातील जे घटक आपल्याला ऊर्जा देतात, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र या सर्वांना देवतांचे स्थान देऊन त्यांची पूजा केली जाते. ज्या घटकांमुळे मानव जीवनात आपले जीवन जगतो त्या घटकांना आदर दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी ते त्यांची पूजा करतात, त्यांची सेवा केली जाते. मंडळी, माणसाला जीवन जगण्यासाठी प्रकाश, पाणी, हवा किंवा इतर घटकांची जितकी गरज आहे तितकीच अन्नाचीही गरज आहे. मानवी शरीराला कोणतेही काम करण्यासाठी जी ऊर्जा मिळते ती फक्त आहारात दडलेल्या पोषक तत्वांमुळेच मिळते. पण ज्याप्रमाणे प्रकाशाचा प्रत्येक कण, हवेचा प्रत्येक तरंग आपल्याला निसर्गाला न मागता देतो, त्याचप्रमाणे निसर्ग आपल्याला अन्नासाठीही मदत करतो. पण त्यात अर्धा वाटा आपल्यालाही द्यावाच लागतो की अन्न पिकवण्यासाठी जमीन, माती, हवा, पाणी, प्रकाश हे सर्व निसर्गाच्या कुशीत समाविष्ट आहे. परंतु आपण त्यांचा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. जमिनीत बी आपल्यालाच रुवावे लागते. जेव्हा शेतात बियाणे पेरले जाते, जमिनीत पाणी दिले जाते आणि दिवसभर कष्ट केले जातात, तेव्हा शेतकरी अन्न पिकवण्यास सक्षम होतो. पण शेतात काम करणं हेही सोपं काम कुठे आहे? शेतकरी आयुष्यभर आपलं काम करतात, पण आपल्याला जे अन्न मिळतं त्यामागे आणखी एक जीव असतो जो दिवसभर न थकता आपल्या धन्याच्या आदेशाचे पालन करत शेतात काम करतो. होय, तो प्राणी म्हणजे नंदीबैल. अत्यंत साधारण दिसणारा प्राणी. ज्या शेतकऱ्याला आपण जगाचा अन्नदाता म्हणतो तो अन्नदाता सुद्धा बैलाच्या सहाय्याशिवाय अन्न उत्पन्न करू शकत नाही. बैल हा दिसायला साधा प्राणी असला ना, तरी या बैलामुळे शेतकऱ्याच्या मेहनतीला फळ मिळतं. आणि बैलांच्या या सहकार्यापुढे नतमस्तक होण्यासाठी, त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी सर्व मानव, संपूर्ण समाज, मग तो गाव असो वा शहर, श्रावण महिन्यात 2 दिवसांचा उत्सव साजरा करतो. दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर श्रावणातील हे 2 दिवस आपण आपल्या बैलांच्या औदार्याला समर्पित करतो. या सणाला पोळा म्हणतात. या 2 दिवसीय उत्सवात पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला तान्हा पोळा म्हणतात. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा. या उत्सवात शेतकरी आपल्या बैलांच्या तोंडाला आणि मानेला जोडलेले दोर सोडतात. त्यानंतर त्यांना हळदीचा लेप लावला जातो. त्यांना चांगली आंघोळ घालून त्यांचा शृंगार केला जातो. त्यांची शिंगे रंगवली जातात. अंगावर नवी शाल घातली जाते. कपाळावर तिळक लावला जातो. बैलाला मुकुट घालून त्याला सजवल्या जातं. तसेच घरांमध्ये तोरण बांधले जातात. शेतकऱ्यांच्या बायका घरी रांगोळ्या काढतात. फुलांचे हार घालून घर सजवतात. त्या बैलांना हार आणि दागिन्यांनी सजवतात. हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. याला खांद शेकणे अथवा खांड शेकणे म्हणतात.
त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसणं, नवा कासरा म्हणजेच आवरायची दोरी, पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यात नवीन कपडे देण्यात येतात. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये खूप उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साज शृंगार खरेदी करतात, बैल सजवतात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानांचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्याजवळ गावातल्या सर्व बैल जोड्या वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यावेळेस झडत्या म्हणजेच पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर मानवाई म्हणजे ज्याला गावात मान आहे तो गावचा पाटील किंवा श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो व पोळा फुटतो. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास बोजारा देण्यात येतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. पोळ्याच्या दिवशी जेवणात विविध प्रकारचे पक्वान आणि पुरणपोळी बनवतात. पोळ्याच्या निमित्ताने पुरणपोळीचेही वेगळेच महत्व आहे. शेतकरी स्वतःचे सजवलेले बैल घेऊन जमतात. त्यानंतर त्यांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढली जाते. समाजातील उर्वरित महिलाही बैलांची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. बैलांच्या शिंगांवरील जुनी दोरी काढून नवीन पद्धतीने बांधणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. त्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा. सर्व मुले बैलांच्या लाकडी मूर्तीची पूजा करतात. तान्हा पोळ्याच्या निमित्ताने प्रत्येक पालक आपल्या मुलांना पोळ्याचे महत्व शिकवतात आणि नंदी बैलाबद्दल आदर व्यक्त करतात. मुले घरोघरी जाऊन शेतकऱ्याची भूमिका बजावतात आणि ज्याप्रमाणे पहिल्या दिवशी स्त्रिया बैलांची पूजा करतात त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीही स्त्रिया लहान शेतकरी म्हणून आलेल्या मुलांचे व त्यांच्या बैलांचे नम्रतेने स्वागत करतात. असे म्हटले जाते की हिंदू धर्मातील सर्व सणांचे महत्व श्रद्धा, समर्पण आणि वैज्ञानिक तर्क यांचे मिश्रण आहे. त्याचप्रमाणे बैलपोळा हे देखील लोकांच्या जीवनात बैलांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे आणि त्यांच्याबद्दल नम्रतेचा पुरावा आहे. तर मंडळी, आज आपण बैलपोळा या सणाबद्दल माहिती मिळवली. अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी बघत रहा वीकेबी न्यूज. नमस्कार.